नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे, जो व्हिडिओ आहे तुमच्या दहावीच्या रिझल्ट संदर्भातला, दहावीच्या निकाला संदर्भातला। हो मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य बोर्डाने तुम्हाला दिलेली आहे की आज दिनांक 16 जुलै 2021 रोजी दहावीचा निकाल हा दुपारी 1 वाजता पब्लिश केला जाणार आहे। तर मित्रांनो, हा रिझल्ट बघायचा कसा, तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या टेक्स्ट मेसेज सर्व्हिसच्या माध्यमातून हा रिझल्ट तुम्ही कसा बघू शकणार आहात, तर ह्याच विषयीचा व्हिडिओ आज मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज दिनांक 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता हा रिझल्ट पब्लिश होणार आहे, जाहीर होणार आहे। महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने एक परिपत्रक जाहीर केलं होतं, त्या परिपत्रकामध्ये डिटेल अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हा जो रिझल्ट आहे हा कशा पद्धतीने जनरेट केलेला आहे, तयार केलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून कोविडची सिच्युएशन संपूर्ण देशामध्ये आहे, त्या अनुषंगाने दहावीची जी प्रस्तावित परीक्षा होती ती रद्द झाली आणि दहावीचा निकाल हा प्युअरली तुमच्या इंटरनल असेसमेंटच्या बेसवर तयार झालेला आहे, म्हणजे तुमच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर हा निकाल तयार झालेला आहे। तर मित्रांनो, हा रिझल्ट बघायचा कसा आहे या विषयी आपण बोलूया। तर दहावीचा निकाल हा तुम्हाला maharizult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर बघता येणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने SSC चा रिझल्ट हा तुम्हाला result.mh-ssc.ac.in या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे। तसेच त्यांनी सांगितलं आहे की maharizult.nic.in या अधिकृत वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊन हा रिझल्ट बघू शकणार आहात। तर ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जो इंटरफेस दिसेल, तुम्हाला जो होमपेज दिसेल, त्यामध्ये तुम्हाला दहावीचा निकाल 2021 या टॅबला क्लिक करायचा आहे। त्यानंतर जे होमपेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकायचा आहे आणि मदर्स नेमचे तुम्हाला फक्त 3 अक्षरं त्या ठिकाणी एंटर करायचे आहे। त्यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसू शकणार आहे। तर मित्रांनो, हे झालं तुमच्या इंटरनेटच्या माध्यमातून रिझल्ट बघण्याचं माध्यम। आता सेकंड त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या मुलांकडे, ज्या विद्यार्थ्यांकडे, ज्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, फॅसिलिटी नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सिंपली तुम्हाला जायचं आहे तुमच्या टेक्स्ट मेसेजिंग सर्व्हिसमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज टाईप करायचा आहे MH SSC, त्यानंतर थोडासा स्पेस तुम्हाला द्यायचा आहे, विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकायचा आहे आणि तो मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे 57766, म्हणजे 57766 या नंबरवर तुम्हाला हा मेसेज पाठवायचा आहे आणि काही क्षणातच तुम्हाला एक रिप्लाय येईल, त्या रिप्लायमध्ये तुमचा निकाल शो झालेला असेल, तुमचा निकाल तुम्हाला समजलेला असेल। तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने हा निकाल तुम्ही दोन्ही माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून पण आणि एक टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून सुद्धा बघू शकणार आहात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।